आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. माजी आमदार सदाशिव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पाटील गट शक्ती प्रदर्शनाच्या तयारीत. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विट्यात पाटील गटाने जंगी शक्ती प्रदर्शनाची तयारी केली आहे. सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. नाचो कीर्तनाचे रंगी हा संदेश देत विधानसभेचा फड उभा करायला सुरुवात केली आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. आपल्या सगळ्यांना सांगताना मला अत्यंत आनंद होतोय की श्रीनाथ अष्टमीची आपली जी कमिटी आहे त्या कमिटीच्या वतीने येत्या 2 तारखेला 2 जुलैला आदरणीय निवृत्ती महाराज इंदोलकर यांचा प्रवचनाचा कार्यक्रम आदरणीय माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्यानिमित्तानं आपल्या सर्वांच्या माध्यमातून ज्या सर्वांना ह्या प्रवचनाचा लाभ मिळावा, ज्यांच्यापर्यंत हे अत्यंत चांगले मौलिक विचार जे इंदोलकर महाराज यांच्या प्रवचनामध्ये मांडतात ते सगळीकडे पोहोचावेत आणि एक चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक धार्मिक, आध्यात्मिक आणि एक सामाजिक प्रबोधन व्हावं त्या दृष्टिकोनातून असं हा कार्यक्रम आपण घेऊ इच्छितो आहोत. हे घेत असताना मी प्रथमतः आमच्या उत्सव कमिटीच्या सर्व सदस्यांचं धन्यवाद व्यक्त करतो, कारण त्यांनी आदरणीय भाऊंच्या वाढदिवसाचं निमित्त साधून हा कार्यक्रम घेतला आणि आमच्या सर्वांसाठी, सर्व नागरिक, बंधू, भगिनी, सर्व या परिसरातील सर्वांसाठी एक अत्यंत उत्कृष्ट असा कार्यक्रम घेऊन एक सामाजिक प्रबोधन करण्यामध्ये आपण सगळ्यांनी अत्यंत मोलाचा वाटा इथं घेतला, त्याबद्दल मी यात्रा कमिटीचं खरं तर इथं सगळ्यांचं धन्यवाद इथं व्यक्त करतो. भैरवनाथ यात्रा कमिटीतर्फे 2 जुलै रोजी निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. समाजात चांगले विचार रुजवण्यासाठी, लोकांच्यात प्रबोधन करण्यासाठी कीर्तनाचे आयोजन, तसेच ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सुरू केलेल्या NPL म्हणजेच नगराध्यक्ष प्रीमियर लीगला 1 जुलैपासून सुरुवात होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्याच पद्धतीने आमचे उपनगराध्यक्ष आणि आमच्यावर काम करणाऱ्या सर्व नगरसेवकांनी गेल्या वर्षीपासून नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं. त्याचा दुसरा सत्र यावर्षी 1 जुलैपासून सुरुवात होत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा ह्यावेळी जरा थोडं मोठ्या प्रमाणात म्हणजे आपल्या खानापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व 12 च्या 12 जिल्हा परिषद गटातून 12 टीम्स त्या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत आणि अत्यंत उत्कृष्ट आणि नियोजनबद्ध आणि हर एक खेळाडूला अत्यंत चांगल्या पद्धतीनं या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये भाग घेता यावा, त्याला स्वतःचं चांगलं प्रदर्शन करता यावं आणि ग्रामीण भागातील आपल्या सर्व खेळाडूंना अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यासपीठ निर्माण करून घेण्यासंदर्भात आदरणीय दावीर बापू असतील आणि त्यांच्यावर काम करणाऱ्यांचे सर्वच नगरसेवक असतील त्यांनी या नगराध्यक्ष चषक स्पर्धेचं सुद्धा नियोजन यावर्षी केलेलं आहे. त्याचासुद्धा संदर्भ आदरणीय सदाशिवभाऊ पाटील यांच्या 15 जुलै रोजी होत असणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्तानंच याचासुद्धा आपण प्रयोजन करतोय. उद्या आम्ही दिघंजीमध्ये आमचे भैयासाहेब मोरे म्हणजे कार्यकर्ते आपल्याबरोबर काम करणारे एक अत्यंत उत्कृष्ट असा तरुण कार्यकर्ता आहे, त्यांना त्याच्या माध्यमातून आणि आपल्या लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपण मोफत बियाणाचं वाटप करायचं एक उपक्रम उद्यापासून आपण तिकडे घेतोय. बाजरीचं पीक जे बाजरी हे जसं मानदेशाचं फार मोठं पीक आहे, मानदेशामध्ये बाजरीचं पीक फार चांगल्या प्रमाणात येतं, तर चांगल्या प्रकारचं बियाणे मोफत आपण वाटपाचा कार्यक्रम आदरणीय भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उद्यापासून आपण घेतोय. पहिले त्याची सुरुवात दिघंजीमध्ये होते, जशाप्रमाणे ज्या प्रकारे मागणी त्याप्रकारे आपल्या परिसरामध्ये सुद्धा आपण अशा बियाणे वाटपाचा कार्यक्रम यावर्षी हाती घेतोय. भगवंताची प्रार्थना अशी करूया की बियाणं वाटतोय त्या पद्धतीनं पाऊस भरपूर पडावा आणि सगळीकडे सुजलाम सुफलाम असावं, जे बियाणं आपण देतो त्याच्यातून कंस निर्माण व्हावी आणि भरभरून पिकं तिकडे यावी, पीक यावं, त्याचबरोबर धान्य मुबलक प्रमाणे यावं
आणि अध्यात्म, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा या सर्व क्षेत्रात हर एक कार्यक्रम चांगल्या प्रकारचा घेऊन एक चांगल्या पद्धतीचं सकारात्मक वातावरण या परिसरामध्ये निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण नेहमीच प्रयत्नशील असतो. यावेळी पण आम्ही आणखी चांगल्या पद्धतीने आपण इथं प्रयत्न करतो. या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस 51,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस 31,000 तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस 21,000 रुपये असणार आहे. तसेच उद्या दिगंजी येथे ऍडव्होकेट पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने मोफत बाजरीचे वाटप केले जाणार आहे. तर याचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट वैभव पाटील यांनी यावेळी केले. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलत. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा.